नमस्कार, मी निशा। आज आपण एका गंभीर आणि अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे, ते म्हणजे डिप्रेशन किंवा नैराश्य। ही एक अशी मानसिक आरोग्य समस्या आहे जी जगात अनेक लोकांना भेडसावत आहे। या समस्येचे गांभीर्य जास्त वाढण्याचं कारण म्हणजे बरेच जण डिप्रेशन फेस करत असतात, पण ते ओळखू शकत नाहीत किंवा त्याबद्दल बोलायला संकोच करतात। अजूनही आपल्याकडे मानसिक आरोग्याच्या बाबतीत एक प्रकारचा टॅबू आहे, ज्यामुळं आपण डिप्रेशन मध्ये आहोत हे ओळखणं आणि त्यावर उपाय शोधणं कठीण जातं। जरी आपल्याकडे डिप्रेशन किंवा नैराश्याची लक्षणं जाणवत असली तरी आपण त्यांना साधारण दुःख म्हणून दुर्लक्ष करतो किंवा सामाजिक दडपणामुळे त्यावर बोलायचं टाळतो। याचं अजून एक कारण असू शकतं की काही जण डिप्रेशन या शब्दाला घाबरतात आणि तो एक आजार आहे असं त्यांना वाटायला लागतं। पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की अनेकदा लोकांच्या कामाच्या तणावामुळं, आर्थिक समस्यांमुळं, कौटुंबिक दबावामुळं आणि सामाजिक अपेक्षांमुळं आपल्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो। त्यामुळं आपल्याला योग्य काळजी आणि उपचार घेणं गरजेचं आहे। त्यामुळंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिप्रेशन म्हणजे काय, त्याचे प्रकार, लक्षणं, त्याचा प्रभाव आणि त्यावर मात कशी करायची यावर सविस्तर बोलणार आहे। पण त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या। डिप्रेशन ही एक गंभीर मानसिक स्थिती आहे। मुळातच हा एक मूड डिसऑर्डर आहे जो एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो। यामुळे त्या व्यक्तीला सतत हीन वाटू शकतं, दुःखी वाटू शकतं आणि एकटेपणा जाणवू शकतो। तसेच दररोजच्या गोष्टींमध्ये रस वाटत नाही, जीवनातील अनेक आनंददायी गोष्टींमध्ये त्यांचं मन रमत नाही, असं वाटायला लागतं की त्यांचं जीवन निरर्थक आहे। अनेकदा आपल्यासोबत अशा काही व्यक्ती असतात ज्या मनातून काही गोष्टींमुळं किंवा प्रसंगामुळं अडचणीत सापडलेले असतात। एखादी गोष्ट मनात ठेवून त्या गोष्टीचा फार विचार करतात आणि परिणामी हे लोक डिप्रेशनला बळी पडतात। त्यांना खूप मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो। अनेकदा डिप्रेशनच्या भोवऱ्यात अडकलेल्या व्यक्ती टोकाचं पाऊलही उचलतात। जर आपल्याला डिप्रेशनचे लक्षणं दिसत असली तर ती लपवून न ठेवता वेळेवर डॉक्टर, जवळची व्यक्ती किंवा समुपदेशकांची मदत घेतली, उपचार घेतले आणि आपल्या जीवनशैलीत जर थोडेफार बदल केले तर डिप्रेशनवर मात करता येऊ शकते। प्रत्येकाला डिप्रेशन हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, त्यामुळे आपण डिप्रेशनचे प्रकार काय आहेत ते बघूया। पहिला आहे MDD म्हणजे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर। याची लक्षणं आहेत निरंतर उदासी राहणं, आत्मविश्वास कमी होणं, रोजच्या कामात आनंद न येणं, चिडचिड, झोप न येणं किंवा जास्त झोपणं, वजन वाढणं, थकवा आणि सतत आत्महत्येचे विचार येणं। याची वेगळी कारणं पण असू शकतात, जसं की तणाव, मेंदूतील रासायनिक असंतुलन, वैद्यकीय परिस्थिती म्हणजे कॅन्सर किंवा हृदयरोग इत्यादी आजार आणि खूप जास्त औषधांचा वापर। दुसरा आहे PDD म्हणजे पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर। यामध्ये सुद्धा MDDचीच लक्षणं आढळतात, पण जरा कमी स्वरूपात दिसून येतात। तिसरा आहे बायपोलर डिसऑर्डर। यामध्ये मूड स्विंग्स होत राहतात, आत्मविश्वास वाढतो, खूप जास्त बडबड करणं, विचार करणं, कमी झोपणं आणि सतत थकवा येतो। याचे कारण काही तणावपूर्ण घटना घडल्या असतील किंवा अनुवंशिकही असू शकतं। चौथा आहे सायकॉटिक डिप्रेशन। याचं लक्षण आहे अतिविचार करणं किंवा जी गोष्ट घडली नाही किंवा गैरवास्तविक विचार करणं। पाचवं आहे पोस्टपार्टम डिप्रेशन। बाळ जन्माला आल्यानंतर उदासी, चिंता, चिडचिड होणं, बाळाशी संबंधित अडचणीमुळे सुद्धा हे डिप्रेशन येऊ शकतं। याची कारणं आहेत हार्मोनल बदल, तणाव, नीट झोप न येणं किंवा अजून काही इतर कारणं असू शकतात। सहावं आहे प्रीमेन्स्युरल डिस्फोरिक डिसऑर्डर म्हणजेच PMDD। मासिक पाळीच्या आधी चिडचिड, चिंता, मूड स्विंग्स होतात, थकवा येतो, त्यामुळेही डिप्रेशन येऊ शकतं। सातवं आहे मेनोपॉजच्या काळात सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं। त्याची लक्षणं आहेत उदासी वाटणं, भावनाशून्य होणं, चिडचिडेपणा, सतत दमल्यासारखं होणं आणि झोप न येणं ही लक्षणं आहेत। मेनोपॉज वयाच्या 40 नंतर सुरू होतो, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक बदल होतात। सायकोलॉजिकल लक्षणांमध्ये डिप्रेशन मध्ये असणारी व्यक्ती दुःखी आणि सगळ्यांपासून लांब आणि एकटी राहू लागते। त्यांना प्रत्येक गोष्टीत आपलीच चुकी आहे असं वाटू लागतं। ते सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळतात, सतत कोणत्या तरी विचारात असतात, त्यामुळे झोप न येणं, भीती वाटणं, कोणत्याही कारणावरून रडणं, तसेच आपण कोणत्याच कामाची नाही आहोत आणि आपल्याला कोणच यातून बाहेर काढू शकत नाही असं वाटणं, यासारखी लक्षणं डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये आढळतात।
वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळं कधी कधी अगदी लहान गोष्टीमुळं देखील लोक नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचं संपूर्ण जीवन विस्कळीत होऊन जात. अशा परिस्थितीत काही लोक पटकन बाहेर पडतात तर काही लोक त्याच त्याच गोष्टींमध्ये गुरफटून राहतात. प्रत्येकाला यातून बाहेर पडायचं असतं पण योग्य मार्गदर्शन किंवा दिशा मिळत नाही. अशा वेळी आपल्याला काय करावे हे समजत नाही. वेळीच जर आपल्याला ही गोष्ट लक्षात आली तर नक्कीच आपण यावर मात करू शकतो. आपल्याला डिप्रेशन जाणवत असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला जर अशी लक्षणं जाणवत असतील तर नक्की त्यांना मदत करा. लक्षात घ्या, आपली लाईफस्टाईल बदलणं हे खूप गरजेचं आहे. खूप जास्त काम असलं तरी टेन्शन घेऊ नका. एकाच वेळी एकदम काम करण्यापेक्षा छोटी छोटी टार्गेट्स ठेवा आणि एक एक पूर्ण करत जा, म्हणजे टेन्शन येणार नाही. दिवसाचं व्यवस्थित नियोजन करा. रोज सकाळी व्यायाम किंवा मेडिटेशन करायला सुरुवात करा. घरातून बाहेर पडा, कार्यक्रम, नाटकं, सिनेमे बघायला जा. जर तुम्हाला घरी एकटं बसावंसं वाटेल, टेन्शन येईल, तेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींना फोन करा, त्यांना भेटायला जा, त्यांच्यासोबत वेळ घालवा. आपल्यातील कमतरता पाहण्याऐवजी आपलं सामर्थ्य ओळखा. तुम्ही थेरपिस्टची मदत घेऊ शकता. औषधं घेत असला तर त्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करा, त्यांचा सल्ला घ्या. आपल्याला जे काय वाटत आहे ते प्रामाणिकपणे त्यांना सांगा. त्यांचे सेशन चुकवू नका. सकारात्मक विचार करा, स्वतःसाठी वेळ काढा, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. मला माहित आहे की लगेच एका क्षणात काही बदल होणार नाही, पण वेळेवर आणि मनापासून जर आपण प्रयत्न केले तर नक्की डिप्रेशनवर मात करू शकतो. आपण सगळ्यांनीच आपल्या जीवनात काही ना काही आव्हानं आणि दुःखांचा सामना केला आहे, पण एक लक्षात घ्या, असा कोणताही अडथळा आपल्याला कायमचा रोखू शकत नाही. कधी ना कधी आपल्याला बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. जर तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या कोणाला डिप्रेशनची लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या समाजात मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमचे याबद्दल काही अनुभव असतील किंवा अजून काही सजेशन असतील तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. थँक्यू.